घोटाळ्याच्या आरोपात 20 वर्षापासून तुरुंगात असलेल्या विष्णू तिवारी नावाच्या व्यक्तीची उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. तब्बल 2 दशकांनंतर विष्णू तिवारी तुरुंगातून बाहेर आले. त्यांना 3 वर्ष ललितपूरच्या तर 17 वर्ष केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आलं होतं. ललितपूर मधल्या महरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिलावण गावातल्या महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानं विष्णू यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. बलात्कार प्रकरणात गेल्या 20 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या विष्णू यांची 2 दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. तिवारी 23 वर्षाचे असताना ट्रायल कोर्टानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ते बलात्काराच्या आरोपात दोषी आढळले होते. आता 20 वर्षानंतर उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पण या कालावधीत त्यांनी स्वतःचे आई वडील आणि 2 मोठे भाऊ गमावले. विष्णू उत्तर प्रदेशच्या ललितपूर गावचा रहिवासी आहे. वर्ष 2000 मध्ये दुसऱ्या एका गावातल्या महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा, धमकी दिल्याचा, लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णू यांच्यावर दाखल करण्यात आला. त्यावेळी विष्णू वडील आणि 2 भावांसोबत राहायचे. कुटुंबाला मदत करण्यासाठी ते नोकरी करत होते. वडील भावंडांच्या अंत्यसंस्कारांना मुकले. ट्रायल कोर्टानं विष्णू तिवारींना दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2003 मध्ये त्यांची रवानगी आग्र्यातील मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. 2005 मध्ये विष्णू यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याचा विचार केला. मात्र त्यांना आव्हान देता आलं नाही. 6 वर्षापूर्वी विष्णू यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण पॅरोल न मिळाल्यानं त्यांना वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. 2 भावांच्या अंत्यविधीसाठी देखील त्यांना पॅरोल मिळाला नाही.